भीमा कोरेगाव प्रकरणानंतर जबाबदारी जास्त वाढलेली आहे साहेब. या देशामध्ये संविधान संविधान तुम्ही म्हणता, पण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचं नाव आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. तर अण्णाभाऊ साठेंनी त्यावेळी प्रश्न केला होता, 15 ऑगस्ट 1947 देश स्वतंत्र झाला आणि 16 तारखेला विधानसभेवर मोर्चा काढला होता अण्णाभाऊंनी, ही आझादी झुटी है, देश की जनता भूकी है, हे अण्णाभाऊ साठेंनी म्हटलेलं आहे. पुढे त्यांनी असंही म्हणलं, इथली न्यायव्यवस्था काही कांची रखेल झाली, ही संसद देखील झाली. मी नाही म्हणलं बर का, अण्णाभाऊ साठेवर क्लेम करू शकतात रेशीमबागवाले, माझं नाही. ही न्यायव्यवस्था काही कांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा कुणाकडे मांडू, कारण इथली व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली. व्यथा मांडायच्या कुणाकडे, न्याय मागायचा कुणाकडे, जाहीर झाले शत्रू एकबोटे आणि भिडे नावाचे तरी अटक होत नाही, न्यायव्यवस्था आहे का प्रश्नार्थक चिन्ह. सर्व जाहीर झालंय आमच्या डोळ्यासमोर, सगळे पुरावे आहेत. आम्ही उठलं सुटलं की सत्ताधीश सत्तेत असणारे लोक आहो, हे तर नालायकच आहेत, त्याबद्दल जास्त नालायक होते, त्यांनीच पोचले ते भिडे एकबोटे सारखे आतंकवादी. मी जे काही या ठिकाणी बोलणार माझी आयोजकांना आणि इथं बसणाऱ्या सर्वांना विनंती आहे, समोर पत्रकार आहेत, लॉर्ड बुद्धा चॅनल, इंडिया टीव्ही चॅनल वाले असतील, पत्रकार असतील, सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो की हे रेकॉर्डेड प्रोग्राम आहे. आणि आता आम्ही काही मरणाला घाबरून प्रबोधन करणं काही थांबवणार नाही, जे आहे ते रोखठोक बोलू, कारण आम्ही फुलेशाहू आंबेडकरांचे वारस आहोत. मै कायरो की औलाद नाही, माफीनामा इंग्रजांना सादर करणाऱ्या कायर लोकांची आम्ही औलाद नाही, आम्ही फुलेशाहू आंबेडकरांची लोक आहोत. आम्ही आपल्याला घाबरून जाता कामा नये, याकरता प्रबोधन करावं लागेल. ओबीसीपर्यंत अजून नाही गेलं, आमच्या घरी बाळ जन्माला आलं का त्याला बाबाच दिसतो डायरेक्ट, एकदम बाबाच. आम्ही लय दा सांगतो पोरांना की बापा रे, संत कधी गांजा ओढत नसतात, संत कधी स्त्रियांवर अत्याचार करत नसतात, संत कधी उघडे नागले फिरत नसतात. मग लोक म्हणतात याला प्रमाण आहे का, तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे ना, ओढोनी तंबाखू काडी नजो धूर बुडेल ते घर तेने पापे. जी लोक गांजाचं व्यसन करत असतील त्यांचे, त्यांना तुकाराम महाराजांनी म्हणलं, माझ्या जवळचं नाही, माझ्या जवळचं काही बोलणार नाही. भावना म्हणून हे काय, जे मला बोलण्याचा अधिकार दिला आहे भारतीय संविधानाने, मला माझं मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे भारतीय संविधानाने. म्हणून आमच्या घरामध्ये, ओबीसींच्या घरामध्ये ज्यावेळी मुलं जन्माला येतात त्यावेळी त्यांना कोणते बुवा महाराज दिसतात. तुमचं बरं आहे, 14 ऑक्टोबर 1956 नंतर तुमचं कनेक्शन तरी बंद झालं निदान इकडं सत्यनारायण, हे सगळं बंद झालं, हे बरं झालं. आमचा प्रॉब्लेम आहे ना, आम्हाला मुस्तकाची मॅच्युरिटी यायला वयाचे 25 वर्ष यावे लागतात, त्यानंतर कळायला लागतं की बाबासाहेब आंबेडकर कोण. रमाई तर हे माहीत नव्हतं की रमाई बाबासाहेबांच्या जीवनामध्ये असेल कोणीतरी, रमाई नावाची स्त्री केलं असेल लग्न, मध्ये काय माहित नाही, काय माहित नाही. आता रमाई भीमाई अहो हे माहित नाही लोकांना की बाबासाहेबांच्या दुसऱ्या आईचं नाव जिजाबाई होत, बाबासाहेबांच्या दुसऱ्या आई. म्हणजे हे सगळं त्यागमूर्ती आम्ही रमाईला का म्हणतो, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या माग एक स्त्री असते. हे 2016 पर्यंत मला खरं वाटत होत, पण 2017 मध्ये जरा मला डाऊट यायला लागला. 2014 नंतर 2014 पर्यंत वाटत होत प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या आम्ही कृतीत आणला, शिका आमचे शिकले. दुसरा होता संघटित व्हा, फेसबुकवर 5000 मित्र आणि घराच्या बाहेर ओळखेना कुत्र, हे झाली आमची संघटनेची सध्याची परिस्थिती. संघर्ष करा, आता संघर्ष कोणाकरता करायचा, आता संघर्षाचे नियम बघा काय, डीपी कोणता ठेवू, निळा की भगवा, भगवा ठेवला का निळ्यावाल्याला टेन्शन, निळा ठेवला का भगवावाल्याला टेन्शन. आता भगवा या शब्दातही आतंकवाद आणि दहशतवाद त्यांनी जास्त घातला. मुंबईत कोण असतं हे आंबेडकर साहेबांना तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहित आहे. मी नेहमी मी टीव्हीवर बोलताना सुद्धा हेच बोललेलो आहे की भगवा म्हणजे ही मुंबईवाल्यांच्या बापाची प्रॉपर्टी नव्हती, आताही नाही. भगवान बुद्धाचं त्यागाचं प्रतीक हे भगवत शिवर आहे, भगवा हा बुद्धाने दिलेला आहे. तोच तुकडोजी महाराजांनी मग भगव्या टोपीच्या माध्यमातून डोक्यावर त्यागाची निशाणी सांगितलेली आहे. मग आमचा संघर्ष कोणाकरता, काही कोणी मेसेज केला मला भीमा कोरेगाव नंतर, तुमचा दाभोळकर करणार केल्या जाईल. मी त्याला उत्तर पाठवलं, तुझाही कृष्णा भास्कर कुलकर्णी करणार, टेन्शन घेऊ नको. अरे कशा रे वो क्या उठाएंगे तलवार जिनके बाजू में जोर नाही,
वो क्या चलाएंगे गोली जिनके सीनों में दम नहीं, लड़ते हैं बेजुबानों से, कभी मर्दों से लड़कर देखो, खंजर भी तेरी और टुकड़े भी तेरे। 1 जानेवारी 1818 28,000 म्हणजे एकाएकाने किती मारले अब तक? AK-56 एक आता आलं पण AK-56 जा रे तुझ्यासारखे 56 पाले। हा भीमा कोरेगावचा इतिहास आहे, तोही सांगणार आहे मी आजच्या भाषणामधून। बोलावं लागेल, तुम्ही बोललं पाहिजे। सिलेबस तर चुकीचा आहेच, शिकवणारे मास्तर त्याही पेक्षा चुकीचे। अहो आता उजळणीच्या पुस्तकात कविता आहे, छगन कमळ बघ, छगन म्हणतात मी घड्याळ बघतो, मग रात असाच, छगन कमळ बघ। व्यवस्थेवर बोलावं लागेल साहेब। माझा प्रश्न इथं नागपूरमध्ये एकच प्रश्न माझा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आहे, तो प्रश्न मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने विचारणार आहे। याची पर्वा नाही मला की 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाला कोरोना होईपर्यंत देश संविधान बचाव म्हणून तुम्ही बोलत होते, मराठीतून हिंदीवर आलेत, बोलत होते घसा बसला एवढ्या जोराने बोलत होते की संविधान आम्ही वाचवणार, संविधान आम्ही वाचवणार, संविधान आम्ही वाचवणार। आमचा एकच प्रश्न आहे, तुम्ही संविधान वाचवणार बिलकुल आम्हाला विश्वास आहे, पण तुमचेच मंत्री अनंत हेगडे जे म्हणत होते हम संविधान बदलने के लिए सत्ता में बैठे है, याबद्दल आमच्या मुख्यमंत्र्यांचं मत काय? उत्तर द्यावं, मी समोरासमोर बसायला तयार आहे। अरे असं कसं बोलता तुम्ही, एका मॅने दोन तलवारी कशा? एक तुमचाच मंत्री म्हणतोय हम संविधान बदलने के लिए सत्ता में बैठे है, आणि दुसरीकडे तुम्हीच म्हणता आम्ही संविधान बदलू देणार नाही, या देशाला संविधानाची गरज आहे। अरे चित भी मेरी और पट भी मेरी, अंटी मेरे बाप की। आम्ही तर बोलणार साहेब, अरे वो आ भी भरते है, हम आ भी भरते है तो बदनाम हो जाते है, वो कत्ल भी करते है तो चर्चा नहीं होती? चर्चा तो जरूर होगी, आणि फुलेशाह आंबेडकरच्या वारसदारांनी चर्चा केली पाहिजे। रमाई त्याच माऊलीला काढणार, धीरोत्त रमाई, वेळोवेळी रमाईनी बाबासाहेबांना वेळोवेळी संघर्ष करता ते रमाईच्या पत्र तुम्ही वाचा। पहिलं अपत्य जे झालं त्या अपत्याचं नाव यशवंत, पहिलं अपत्य का यशवंत सुद्धा का नाव ठेवलं? कारण महात्मा ज्योतिराव फुलेंचा एकुलता एक काशीबाईचा दत्तक घेतलेला मुलगा ज्याला नाव दिलं फुले आणि सावित्रीने, त्याचं नाव यशवंत। राजर्षी शाहू महाराज या घाटगे घराण्यातून गादीला वारस गेलेत कोल्हापूरला, त्यांचं नाव यशवंत, नावं अशी पाहिजे। म्हणून बाबासाहेबांनी पहिले अपत्य यशवंत अशी नावं ठेवा, यशवंत सिंह नाही आहेत मग, नाव सोळी चांगली ठेवा नाव। आता ही नावही बंद झाली, आता लोक नाही ठेवत नाव, नाव ठेवतात पूजा आरती प्रसाद, प्रसाद खातच राहा प्रसाद, अनिकेत। सांगू काय अर्थ या शब्दाचा? नाव बदलायचं नाही पण सांगून देतो आता, ज्याला राहायला घर नाही असा जो तो दरिद्री म्हणजे अनिकेत, अ म्हणजे नाही, निकेत म्हणजे राहायला घर। कसं करावं बाबा, जग चंद्रावर गेलं आम्ही तिथंच आहोत, आम्हाला ही जबाबदारी आता आमच्या अनुयायांची आहे। इतिहासात फार रमलो आम्ही, पण आता भविष्य आणि वर्तमान, आम्ही भविष्य, ही जबाबदारी आमची आहे की जोपर्यंत हा ओबीसी तेली माळी साळी कुणबी कोष्टी मराठा धनगर वंजारी हा सगळा 97% सगळा समाज जोपर्यंत एकत्र येणार नाही, या देशाच्या संविधानाचं वाचन करून कृती करणार नाही, तोपर्यंत या देशामध्ये ही अराजकता माजत राहील। कारण आता संविधानामध्ये एक तरतूद सुद्धा केलेली आहे की 20 राज्यांच्या वर जर तुमची सत्ता असेल कोणाही एका पक्षाची, आणि लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जर तुमचं पूर्ण बहुमत असेल तर तुम्हाला संविधान बदलता येतं, अशी सुद्धा एक तरतूद आहे। आणि तसंच होते आहे आता, संविधान म्हणजे मग काय सत्यनारायणाची पोथी आहे का? उचललीन बांधल्यातून देवली पूजा करून संविधान म्हणजे काय हे कळवू द्या ना लोकांना, की मला बोलण्याचा अधिकार नव्हता, तो तुकाराम महाराजांना नव्हता, त्यांनी अभंगात म्हटलेला आहे बरा देवा शूद्र झालो कुणबी झालो। तुम्ही म्हणाल कुणबी शूद्र आहेत का? अहो मराठा शूद्र आहेत म्हणलं का त्या खोलेबाईनी पुण्याला? खोलेबाई काय बोलली यादवबाईला? अहो यादवबाई आमचा गणपती तुमचा हातचा नाही देखात नाही, तुम्ही शूद्र आहात। मग 2017 जर मराठा शूद्र कुणबी शूद्र, मग मातंगाचं काय, दोंबाऱ्याचं काय, ते अतिशूद्रामध्ये जात आहेत। अहो या देशात पहिल्यांदा जज आलेत रस्त्यावर, जज न्याय मागायला, जज
या देशाचा काळा दिवस आहे. 8 नोव्हेंबर 2016 या देशाचा दुसरा अर्थव्यवस्थेतला काळा दिवस, नोटबंदी. बाबासाहेब आंबेडकरांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपीज, थॉट्स ऑन पाकिस्तान रमायला अर्पण केलंय. द अनटचेबल्स कबीर आणि ना रविदासांना अर्पण केलंय. हे वाचत नाही आपण, म्हणून आम्ही बाबासाहेबांनी मूक नायक हे वृत्तपत्र सुद्धा सुरू. हे वाच, आपला वाचण्याची नाळ तुटलेली आहे, तुटलेली आहे आपली वाचण्याची नाळ. म्हणून आमच्या आईंची माझी विनंती आहे की तुम्ही रमाई व्हाल, तर कुठं पुढं बाबासाहेबांसारखी महापुरुष तुमच्या घरात, निदान आम्ही महापुरुष व्हायची लाय आमची कवडीची लायकी नाही, पण निदान त्या पावलावर पाऊल टाकून पुढे जाता येते ना हो, नाहीतर मग चालू आहे दीनदयाल उपाध्याय पासून इथपर्यंतचा वारसा सुरूच आहे. आम्हाला नाही माहिती कोण आहेत, काय केलं यांनी, काय माहित नाही, पण आम्हाला शाळेमध्ये ते शिकवलं जातं, आम्हाला शाळेमध्ये ते शिकवलं जातं. हे शाळेत सुद्धा हे भेसळयुक्त दूध जे येते आहे, काही वाद नव्हता मला माहित आहे. 1998 बी ए ला गेलो तोपर्यंत मला माहित नव्हतं, मी 12वी होईपर्यंत कोण हिंदू कोण मुसलमान कोण बौद्ध आम्हाला काही माहित नव्हतं, काही माहित नाही. आज 5व्या 6व्या वर्गाच्या कॉन्व्हेंट शिकणाऱ्या इंग्लिश शिकणाऱ्या सर्व मुलींना मुलांना माहित आहे मुसलमान कसा असतो, बुद्धिस्त कसा असतो. रंगावरून जात ठरते साहेब, या देशामध्ये जाती व्यवस्था आहे, हे जाती व्यवस्थेचं निर्मूलन करावं लागेल. हा संघर्ष जो भीमा कोरेगावचा संघर्ष होता महाराजांचा, तो कशा करता होता? काळाराम मंदिराचा सत्याग्रह बाबासाहेबांना रमाईने प्रश्न विचारला की मला पंढरपूरला जायचं आहे दर्शनाला, त्यावेळी पांडुरंगाचं दर्शन मला घेऊ द्या. त्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलं, अरे त्या पांडुरंगाने पिढ्यान पिढ्या चोखोवाला मंदिरात येऊ दिलं नाही, तुमचं माझं काय भलं करेल रमा, नको जाऊस. मी एक क्रांतीपीठ निर्माण करणार, ज्या ठिकाणी लोक येऊन नारळ अगरबत्ती नाही फोडतील, तिथं येऊन क्रांतीचं विचार घेऊन जातील, आणि ती दीक्षाभूमी आहे नागपूरमधली, ती दीक्षाभूमी. दिल्लीचं बजेट नागपूरवरून चालतं, म्हणजे नागपूरचे लोक काय कमी जादूगार आहेत का? दिल्लीवाला इकडून आहे नरेंद्र तू देवेंद्र, म्हणून दारिद्र सगळं. या देशात ही व्यवस्था काम करते आहे, माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला. या कार्यक्रमाला इव्हेंट म्हणून तुम्ही आलात, गाडीमध्ये आलात, घोड्यामध्ये आलात, जशा पद्धतीने आलात, नवरा बायको आलात, काही आलेत, काही निघून गेलेत, काहींना वाटतं ऐकावं काहीतरी चांगलं. काही लोक मी येण्यापूर्वी, आज तर अपप्रचार सकाळपासून सुरू आहे म्हणून गर्दी वाढली. ही गर्दी वाढण्याचं कारण अपप्रचार, काहीतरी वेगळा बोलते, वेगळा काय बोलतो, जे खरं आहे ते बोलतो, जे खरं आहे ते बोलतो, आणि माझं साध्य सिद्ध करून दाखवा. आणि ह्या करता आता ही दडपशाही आहे, ही हुकुमशाही आहे, ही जुगारण्याकरता तुमच्यातली रमाई जागी झाली पाहिजे. तुम्ही पाठिंबा दिला पाहिजे, तुम्ही बळ दिलं पाहिजे, सांगितलं पाहिजे घरच्या कार्यकर्त्या पुरुषाला. अरे सावित्री होती म्हणून ज्योती, जिजाऊ साहेबांसारख्या आई होत्या म्हणून छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं, हे सांगितलं पाहिजे. आपण आम्ही घरी टीव्ही आमची नाही, मीडिया आमचा नाही, चॅनल आमचे नाही, पत्रकार आमचे नाही. नागपूरचे पत्रकार चांगले आहेत तसे, तो काही भाग नाही. बाकी पत्रकार काय छापतात ते पत्रकारी तिथं. अहो अरुण जेटलींनी अर्थसंकल्प सादर केला, आता शेअर्स मार्केटवाले आले ना घरी, खाली सगळे आले, होतील काही दिवसानंतर. प्रॉपर्टी वाढली कोणाची? शेठजी भटजी लाटजी यांची प्रॉपर्टी वाढलेली आहे. म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्याच्या होणाऱ्या आत्महत्या नाही दिसल्या का तुम्हाला? धर्मपाटलाची हत्या झाली, हत्या. अरे विष घेऊन मारावं लागलं एका महाराजाला, जमिनीचा मोबदला आणि योग्य न्याय द्या, मरावं लागतं या देशात. कुठं आहे संविधानाचं राज्य? फक्त आम्ही सांगायसाठी सांगायचं का? बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस रात्रंदिवस परिवाराकडे दुर्लक्ष करून या देशाचं संविधान निर्माण केलं, पण चालवणारी लोक नालायक आहेत, त्याच्यामुळे संविधान कुचकामी आहे. असं म्हटलं तर वावग वाईट वाटू देऊ नका. त्यांनी संविधान सभेमध्ये भाषण सुद्धा केलं 1948 ला बाबासाहेबांनी की मी संविधान देतो आहे. हे तसंच आहे ना, घोषणा झाल्यात अर्थसंकल्पामध्ये, एवढ्या मोठ्या घोषणा झाल्या, पण त्याची अंमलबजावणी होते का नाही ह्यावर शंका आहे. संविधान नितांत चांगलं आहे का? शिक्षण व्यवस्था तशीच आहे. शाहू महाराजांच्या पुतळ्यावर दिल्लीला लिहिलेलं आहे, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शाहू महाराज खामगावला आले होते विदर्भामध्ये, तिथं सांगितलं होतं, कुणबी समाजाचा मेळावा होता युपीमध्ये, कुणबी समाजाने शाहू महाराजांना बोलावलं होतं, तिथं सांगितलं होतं, माझ्या कुणबी आणि बहुजन बांधवांनो, शिक्षण शिका, शिकल्याशिवाय तुमचा तरणोपाय नाही.